नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज डिश खिमा पॅटीस, जी अशी डिश आहे की ती स्टार्टर म्हणून पण खूप छान आहे आणि एरवी पण खायला खूप चांगली आहे। लहान मुलांना तर खिमा पॅटीस खूपच आवडतात, खूप चटपटीत लागतात आणि पोट भरीची आहे। तर नक्की करून बघा तुम्ही नॉनव्हेज डिश खिमा पॅटीस। आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणेच ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका। थँक्यू। प्रथम आपण खिम्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। आपण खिमा बनवून घ्यायचं आहे पहिल्यांदा। त्यासाठी हे 250 ग्रॅम पाव किलो खिमा, 2 मोठे कांदे, हे एवढं आलं, ह्याच्यातल्या 7-8 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, कोथिंबर, हिरवी मिर 2 हिरव्या मिरच्या, ह्या लिंबातलं अर्ध लिंबू वापरणार आहोत आपण, गरम मसाला, साधा मसाला, हळद, हिंग आणि हे मीठ, ही 3 तमालपत्र, ह्याच्यातली काश्मीरी मिरची पावडर आणि थोडस तेल। एवढं साहित्य आपल्याला खिम्यासाठी लागणार आहे। तर पहिला आपण खिमा बनवून घेऊया आणि मग पॅटीसचं साहित्य तुम्हाला दाखवते। हे बघा, हा खिमा पाण्यात घातला, हा आपण स्वच्छ धुवून या चाळणीवर मी आता काढून घेणार आहे, म्हणजे पाणी खाली सगळं निघून जाईल आणि खिमा राहील। आणि मग त्या खिम्याला आपण हळद, मीठ, मसाला हे लावून घेणार आहोत। आता हा खिमा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आता ह्याला आपण हळद, मीठ, मसाला लावणार आहोत। हे पहा, ही 1/2 चमचा हळद, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, मी 2 चमचे तिखट टाकते, 1/2 चमचा गरम मसाला, गरम मसाला कोणत्याही कंपनीचा घ्या, हा बघा, हा 1/2 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, आणि हे मिरची, कोथिंबर, आलं आणि लसणाच्या 7-8-9 पाकळ्या असं आपण वाटण वाटून ते ह्याला लावून घेणार आहोत। आणि हे सगळं लावून साधारण 1/2-1 तास बाजूला ठेवून द्यायचं। आता हे आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबर असं वाटण वाटलेलं आहे, हे त्याला लावून घेणार आहोत आपण। लसूण जास्त झाला जरी तरी हरकत नाही, कारण लसूण कमी होता कामा नये, आपण फोडणीला लसूण टाकायचा नाही आहे, फोडणीला आपण नुसता हिंग टाकायचा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात लसूण जास्त झाला तरी चालेल पण कमी घेऊ नका। तर हे वाटण आता आपण ह्याला लावून घेणार आहोत आणि मग हे सगळं 1 तास मी ठेवून देणार आहे। आता ही कढई आपण गॅसवर तापत टाकलेली आहे। जाड भुळ्याचं भांडं घ्यायचं जरा, म्हणजे खाली करपत नाही। आणि खिम्याला आपण हळद, मीठ, मसाला, आलं, लसूण, मिरची, कोथिंबर, गरम मसाला एवढं लावून घेतलेलं आहे। हे 2 कांदे मगाशी दाखवले ते कापून घेतलेले आहेत। आणि आता ह्या कढईत आपण 4 पळ्या तेल टाकणार आहोत। हे बघा, आता तेल आपण टाकलेलं आहे, ते तेल तापलेलं आहे। आता त्याच्यात आपण एवढा हिंग, साधारण 1/2 चमचा हिंग आणि 3 तमालपत्राची पानं टाकणार आहोत। ही तमालपत्राची पानं आपण नंतर काढून घेणार आहोत पॅटीस करताना। हां, आता तमालपत्राची पानं लाल झालेली आहेत, आता आपण त्याच्यावर हे कांदे टाकणार टाकलेले। आता हा कांदा आपण टाकलेला आहे, हा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आणि मग त्याच्यात खिमा टाकायचा आहे। आता ह्याच्यावर आपण असं झाकण ठेवणार आहोत,
आणि कांदा थोडा गुलाबी झाला की मग त्याच्यात खिमा टाकणार आहोत. हे पा, हा कांदा आता गुलाबी रंगावरती आलेला आहे. आता आपण त्याच्यात खिमा टाकूया. हा बघा, हा त्याच्यात खिमा टाकूया. हा खिमा आता चांगला मिक्स करायचा आणि याच्यावर दोन तीन वेळा झाकण ठेवून परतायचं. हे पा, हे आता झाकण मी काढते आणि ह्याच्यात मी रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकते, म्हणजे रंग छान येतो. एक चमचा काश्मीरी मिरची पावडर तुम्ही कांद्यात टाकली तरी चालेल आणि आत्ता टाकली तरी चालेल. आणि असं घाटून परत झाकण ठेवायचं, असं दोन तीन वेळा करायचं. आणि मग गॅस मिडियम हीटवर ठेवायचा आणि खिमा शिजेपर्यंत ठेवून द्यायचं. त्याला पाणी सुटतं, त्या पाण्यातच खिमा शिजवायचा आहे. आणि पाणी पूर्ण आटून द्यायचं. हे पा, हे असं पाणी सुटलेलं आहे खिमेला. आता मी परत घाटणार आहे आणि गॅस मिडियम हीटवर करून हे शिजायला ठेवणार आहे. साधारण एक 10-15 मिनटं लागतात, त्याच्यानंतर खिमा शिजतो. जर वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करा, मिक्सरमधलं आपण वाटण वाटलं त्याचं वगैरे, पण शक्यतो हा पाणी ॲड करू नका, हा कोरडाच पाहिजे आपल्याला. आता झाकण काढलेलं आहे आणि खिमा शिजत ठेवलेलं आहे. खिमा शिजताना त्याच्यावर झाकण ठेवू नये, कारण त्याचा उग्र असा वास एक मग राहतो. म्हणून खिमा शिजत असताना झाकण काढून ठेवावं, परतताना थोडा वेळ ठेवलं तरी चालतं आणि नंतर मात्र खिमा शिजताना काढून टाकावं. हे बघा, आता हे पाणी आटलेलं आहे आणि खिमा पण शिजलेला आहे. पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा बाजूला काढून खाऊन बघू शकता शिजलं आहे की नाही ते. आता ह्याच्यात आपल्याला अर्ध लिंबू पिळून टाकायचं आहे. हे मी अर्ध लिंबू पिळले. खिमा आपला कोरडा झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला पॅटीस करता येतात. आता मी गॅस बंद करते. हा आपला खिमा रेडी. आणि ह्याच्यातली तमालपत्र आपण बाजूला काढून टाकणार आहोत. आता पॅटीससाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत. हे 4 उकडलेले बटाटे आहेत, हे सोलून घ्यायचे आणि स्मॅश करायचे किंवा स्मॅश करायचे. ह्यातला थोडासा मसाला, ही थोडीशी कोथिंबर, 4 हिरव्या मिरच्या वाटून किंवा ठेचून घ्यायच्या, ब्रेडचे 4 स्लाइस आहेत, अर्ध कापलेलं लिंबू, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, ह्याच्यातलं चवीप्रमाणे मीठ, 3 अंडी, तेल. हे टोस्ट आहेत, हे मी मिक्सरमध्ये ह्याचा बारीक चुरा करणार आहे. जर टोस्ट नसतील तर ब्रेड क्रम्स करायचे, ब्रेडचा बारीक चुरा करायचा मिक्सरमध्ये घालून. आणि ह्यातला थोडा चाट मसाला पण लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला पॅटीससाठी लागणार आहे. आणि बटाट्यामध्ये बघायचं, पहिल्यांदा ब्रेडचे 2 स्लाइस घालायचे. जर पॅटीस वळतायत असेल तर मग 2 पुरे होतात, जर का नवीन बटाटे असतील तर 4 लागतात स्लाइस. आता हे बटाटे मी किसून घेतलेले आहेत किशनीवर. किशनीवर बटाटे किसताना त्याला थोडा तेलाचा हात लावायचा, फक्त हात असा फिरवा, असा फिरवला तर तो किसेल. तर थोडासा तेलाचा हात फिरवला की बटाटे चिकटत नाही. तर हे किसून घेतलेले बटाटे, ह्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, कोथिंबर कापून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करूया. आता ही 1/2 चमचा जिऱ्याची पावडर ह्याच्यात टाकते. चवीप्रमाणे मीठ टाकूया. थोडासा 1/2 चमचा चाट मसाला, म्हणजे जरा चटपटीत आणि छान लागतं. कमी टाकलात तरी हरकत नाही, थोडासाच टाकायचा. आणि हे सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यात लिंबू पिळायचं थोडंसं. लिंबाने पण छान चटपटीतपणा येतो. हे आपण लिंबू पिळून घेतलं.
हे पा या मिरच्या ठेचलेल्या ह्याच्यात मिक्स केल्या, कोथिंबीर मिक्स केली आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे ब्रेडचे तुकडे करून पण ह्याच्यात टाकायचे. हे बघा आणि आपण कणिक कशी मळतो तसंच हे पण मळून घ्यायचं. आता हाताला असा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे बटाटा चिकटत नाही. आणि आपल्याला जेवढा पॅटीस करायचा आहे, आता मला जास्त मोठा पॅटीस नको आहे त्यामुळे मी छोटा गोळा घेतला आहे. तुम्हाला जसा मोठा पाहिजे असेल तर मोठा गोळा घ्या. असा गोळा करायचा. हे बघा आणि हे थोडं थोडंसं असं करत जायचं. जेवढं आपल्या ज्याने पातळ होईल तेवढं पातळ करायचं. आपल्याला वाटलं की आता फाटणार आहे मग तिकडे थांबून मग त्याच्यात खिमा भरायचा. थोडंसं असं खालून पण करायचं नाही तर खालून जाड राहतं. हे पा आता ह्याच्यात आपण खिमा भरायचा. हा आपण केलेला खिमा आहे. खिमा थोडा जास्तच भरायचा नाही तर मग ते आपल्याला बटाटा बटाटा लागेल. पण बंद पण झाला पाहिजे व्यवस्थित पॅटीस, त्या हिशोबाने भरायचा आणि हे असं बंद करायचं दाबून. हा आपला पॅटीस तयार. असे आपण हे सगळे पॅटीस करून घेणार आहोत. हा ही गॅसवर आता कढई टाकलेली आहे तापत, ह्याच्यात तेल आहे आणि हे पॅटीस आपण करून घेतलेले आहेत. हे पाहे पॅटीस करून घेतलेले आहेत आणि ही तीन अंडी फोडलेली आहेत. त्याच्यात चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ टाकलेले आहे. आता ह्या पॅटीसचं थोडंसं इकडचं हे काढून तेल कापलं का बघायचं आपण. हां ठीक आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण पॅटीस सोडूया. आता गॅस मीडियम हीटवर ठेवायचा. हा पण हा पॅटीस ह्या अंड्यामध्ये बुडवला आहे आणि हा टोस्टचा चुरा ह्यांनी कोट करायचा. हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. आता मी डीप फ्राय करते पण शॅलो फ्राय पण करू शकता. हे बघा हा पॅटीस टाकलेला. आता गोल्डन ब्राऊन कलर यायला पाहिजे ह्याचा. दाखवते कसं. हा बघा हा असा गोल्डन ब्राऊन रंग यायला पाहिजे. गॅस बारीकच ठेवायचा, जास्त मोठा केला तर मग काळपट होईल. हे बघा आता हा झालेला आहे. हे बघा हे बघा हा मागच्या साईडने पण झालेला आहे. असा रंग यायला पाहिजे. हे बघा हे आपले खिमा पॅटीस रेडी. ग्रीन चटणीशी खा किंवा सासशी खा, एकदम मस्त लागतात. आणि 4 बटाट्यामध्ये साधारण 8 ते 9 पॅटीस होतात.